मायल एकाचं नातं हे अटूट असतं असं म्हणतात. आणि याची प्रचिती आणणारा एक प्रसंग सध्या व्हायरल होतोय. मायल एकाचा एकाच दिवशी मृत्यू झालाय. मुलाच्या मृत्यूनंतर आईनंही तासाभरात प्राण सोडलेत. पुण्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. या मायल एकाला एकाच वेळी अग्नी देण्यात आली. मृतांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. हे दृश्य पाहून ग्रामस्थांचे डोळे देखील पाणावले. दौंड तालुक्यातील दारिम इथं ही घटना घडलेली आहे. आई आणि मुलाचं एक तासाच्या अंतराने हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी घडली आहे. या घटनेनं दारिम उरळी कांचनसह परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. कृष्णाबाई आत्माराम म्हस्के वय 27 वर्ष आणि राजेंद्र आत्माराम म्हस्के वय 62 वर्ष अशी मृत माई लेकाची नावं आहेत. कृष्णाबाई म्हस्के यांना 3 दिवसांपूर्वी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यामुळे त्यांना तात्काळ उरळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्या उपचाराला प्रतिसादही देत होत्या. रविवारी सकाळी 8:30 ते 9 वाजण्याच्या सुमारास कृष्णाबाई यांचा मुलगा राजेंद्र म्हस्के हे काम करत असताना अचानकपणे जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ उरळी कांचन येथील गणराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचं निधन झालं. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. राजेंद्र यांच्या मृत्यूनंतर 1 तासाच्या अंतरानं त्यांच्या मातोश्री कृष्णाबाई यांचंही सिद्धिविनायक हॉस्पिटल इथं 10:00 वाजण्याच्या सुमारास निधन झालं. दरम्यान आई व मुलाचा 1 तासाच्या अंतरानं मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते.